होत असे आम्हाला अशी इच्छा होती का भाव वाढून पहा, तो काय अजून भाव वाढलेला नाही. विदर्भामध्ये शेतकऱ्यांचाच रोष असा होता की त्यांना भाजीपाल्यांना किंवा मोठमोठ्या मोसंबी असो या कोणत्याही कापूस असो त्यांना भाव न मिळू शकल्यामुळे की शेतकऱ्यांचा रोष थोडासा विलक्षण वर पडेल. आता याची 8-1 दिवस वाट पाहतो, नंतर नाही भावला तर मग ते नालागीच आहेच विकणे. भाव असेल त्याने विकायला लागणार आहे, मजबुरीसाठी विकास लागणार आहे. आता किती तो ठेवणार आहे घरी आपण. सध्या बाजारात कापसाला भाव नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरी अशा प्रकारे कापूस हा डांबून ठेवण्यात आलेला आहे. मागच्या 4 महिन्यापासून हे शेतकरी कापसाचा भाव वाढेल अशी अपेक्षा करत आहे, मात्र भाव वाढताना दिसत नसल्यामुळे अनेक शेतकरी अशा प्रकारे कापूस ते ठेवू नये. आणि महत्त्वाची गोष्ट की लोकसभेची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये देखील केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना देखील करावा लागत आहे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की विशेष करून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी हा सरकारवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. आपण ज्यांचा हा कापूस आहे राजेंद्र पवार हे फेटरीगावचे शेतकरी आपण त्यांना विचारूया. साधारण 3-4 महिने झाले तुमच्या गोडाऊनमध्ये कापूस डांबून ठेवण्यात आला, काय कारण आहे? कारण का भाव वाढला नसल्यामुळे त्याच्यामुळे हा काढण्यात नाही आला. भावासाठी आम्ही थांबलो आहे. किती भावाची तुम्हाला अपेक्षा आहे? आम्हाला 9,000 भेटलं ते चालन. बरं, हो. सुरुवातीला जर आपण बघितलं या वर्षी जेव्हा सत्र सुरू झालं कापसाचं तेव्हा साधारण 7,600 वगैरे भाव होता, आणि त्यानंतर हळूहळू खालीच येत गेला तो आपल्याला. तर असं वाटलं का तुम्हाला की वाढेल म्हणून? हो, तर अशी आम्हाला अशी इच्छा होती का भाव वाढून पहा, तो काय अजून भाव वाढलेला नाही. किती क्विंटल कापूस आहे? 35 क्विंटल कापूस आहे. साधारण किती लाख रुपयाचा असेल आता लावून घ्या त्याची बेरीज किती होते. तर मला एक सांगा की जो भाव आहे म्हणजे 7,200 रुपये आजचा भाव, तो परवडतो का तुम्हाला उत्पादक म्हणून? तसं परवडत नाही सर, नाही. खर्च किती येतो एकरी? तसा खर्च कमीत कमी 30,000 रुपये खर्च येतो. कापूस किती होतो एकरी? एकरी काय तसं पाहन तर 10-12 क्विंटल कापूस होते. आणखी दुसरे शेतकरी आपण त्यांना विचारूया. मला एक सांगा, आता 2 टप्प्यामध्ये निवडणूक झाली आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये? शेतकऱ्यांची इच्छा अशी होती की बाबा आपला कापूस महाग जाईल महाग जाईल. काही लोकांनी दडून ठेवला, काही लोकांनी काही विकला, तर आता असा इलेक्शन आलं. इलेक्शन आल्यानंतर आता शेतकरी मोठा उत्साहानं सरकारकडे बघत होतं, पण सरकारकडून काही भावाची इच्छा मिळाली नाही. तर आता मला तर असं वाटते की शेतकऱ्याचा रोष हा इलेक्शनवर कापसाचा काढेल अशी माझी इच्छा आहे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये काय जाणवलं तुम्हाला विदर्भात? विदर्भामध्ये शेतकऱ्यांचाच रोष असा होता की त्यांना भाजीपाल्यांना किंवा मोठमोठ्या मोसंबी असो या कोणत्याही कापूस असो यांना भाव न मिळू शकल्यामुळे की शेतकऱ्यांचा रोष थोडासा विलक्षणवर पडेल. नाराज होती सरकार? होईल सरकार असं. मला एक सांगा, याआधी तुम्ही किती रुपये सर्वात जास्त महागडा कापूस विकला? म्हणजे यंदा 2 वर्षे आधी तेव्हा थोडासा कापूस होता आपल्याकडे, एवढा नाही होता. भाव काय होता तेव्हा? तेव्हा मी 10.5 विकला होता. 10,500. यावेळेस तुम्हाला अपेक्षा कितीची आहे? माझी 9,000 अपेक्षा आहे साहेब. तुम्ही किती विकला तुमचा महागडा कापूस याच्या आधी कधी? याच्या आधी 2 वर्षापूर्वी गेला होता 10,000 ते 12,000 परंतु तो पुन्हा रिटर्न आला. आता 7,000-7,500 वर कापूस जात नाही. आपण विदर्भात तर लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या, मात्र उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल त्याही भागात खानदेश असेल तिकडे कापूस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तिकडला शेतकरी काय वाटतं तुम्हाला, म्हणजे तुमची परिस्थितीवरनं असं जाणवतं का तुम्हाला की कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहे? हो, कापूस उत्पादक शेतकरी सगळीकडलाच नाराज आहे, कारण की आता बाहेर देशामध्ये पण सुद्धा त्या कापसाची जर आवक झाली किंवा त्यांनी खरीदला तर त्यांच्या शेतकऱ्याचा एक मदार असते की आपल्याला भाव भरपूर मिळेल, परंतु तसं होणार आला आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने या संदर्भात काही प्रयत्न केले नाही असं वाटतं तुम्हाला? प्रयत्न काहीच केले नाही. यांनी सेंटरसुद्धा उघडले नाही, स्वतः सरकारी सेंटर जे उघडतात तेसुद्धा उघडले नसल्यामुळं सगळं प्रायव्हेटीकरण झालं, आणि प्रायव्हेटीकरणामध्ये हा कापूस विकला जातो, तिथे ते शेतकऱ्याला दाबूनच घेतात. हां, आता मला एक सांग, किती दिवस ठेवणार आहे तुम्ही कापूस? आता याची 8-1 दिवस वाट पाहतो, नंतर नाही भावला तर मग ते नालागीच आहेच विकणे. जो भाव असेल त्याने विकावा लागणार आहे, मजबुरीसाठी विकास लागणार आहे. आता किती तो ठेवणार आहे घरी आपण.
हे राजेंद्र पवार आहे. साधारण 35 क्विंटल यांचा घरी कापूस पडू नये अशी स्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. म्हणजे यातले अनेक शेतकरी असे आहे की ज्यांनी आत्ता मागच्या काही 1-2 आठवड्यामध्ये कापूस विकला, कारण की त्यांना पर्याय नव्हता. साधारण 3-4 महिने वाट बघूनही कापसाचे दर वाढले नाही. आता सुद्धा दर वाढताना दिसत नाही. आज जो कापसाचा भाव आहे तो 7,200 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजे परत 250 रुपयांनी कापसाचे दर घसरलेले आहे. त्यामुळे आता परत कापसाचे दर वाढेल याची आश्वासन की याची भीती त्यांनामध्ये, त्यांना असं जाणवत नाही की परत कापसाचे भाव वाढेल म्हणून. तर यामुळे कुठेतरी या संपूर्ण शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो या निवडणुकीमध्ये कुठेतरी सरकारला त्याचा रोषाचा सामना तर करावा लागणार नाही ना, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.